सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास। महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाणाऱ्या कळसुबाई शिखरावर लोणद येथील श्री भैरवनाथ डोंगर मॉर्निंग वॉक ग्रुपच्या सदस्यांनी जवानांना मानवंदना देत एक आगळावेगळा उपक्रम राबवला। पाहूयात ही बातमी। लोणद येथील श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात उंच 1646 मीटर उंचीचे कळसुबाई शिखर मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते। या मोहिमेमध्ये 60 सदस्य वय 5 ते 65 पर्यंत सहभागी झाले असून मोहिमेची प्रारंभ नगराध्यक्ष सचिन शेळके, सुरेश जाडकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र शेळके, सपोनी संतोष चौधरी, श्यामसुंदर डोईफोडे, विनय रावखंडे, विठ्ठल टेंगले यांच्या हस्ते करण्यात आला। डोंगर ग्रुपच्या 60 सदस्यांनी पहाटे 2, 3 व 4 वाजता तीन ग्रुपमध्ये कळसुबाई शिखर सर करण्यास सुरुवात केली। सर्व 60 सदस्यांनी शिखर 1.5 ते 3 तासात सर केले। 321 फूट लांबी व 9 फूट रुंदीचा व सुमारे 30 किलो वजनाचा तिरंगा महाराष्ट्राचा नकाशा तयार करून शहीद जवानांना मानवंदना देत हा उपक्रम साधला। यावेळी जय शिवाजी, जय भवानी, वंदे मातरम, भारत माता की जय, जय कळसुबाई, भैरवाच्या नावाने चांग भलं या घोषणांनी कळसुबाईचे शिखर दणाणून गेले। डोंगर ग्रुपच्या या उपक्रमाचे मुक्तागिरी न्यूज चॅनल तर्फे अभिवादन व कौतुक शुभेच्छा।